मनपा आयुक्त ओमप्रकाश बकुरा यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मदतीसह पोलीस आयुक्तालयातच कर वसुलीसाठी बैठक घेतली होती, परंतु मात्र ही बैठक त्यांच्या चांगलीच अंगलोट आली आहे. शहरात गेल्या 10 वर्षापासून अनेक मोठ्या लोकांकडे मालमत्ता कर थकित आहे. याकरिता महानगरपालिकेच्या वतीने अशा थकित मालमत्ता करधारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या, तर त्या नागरिकांना महानगरपालिकेत बैठकीकरिता बोलवण्यातही आले होते. मात्र मनपा आयुक्त ओमप्रकाश बकुरिया यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संभाषण करत सदरील बैठक पोलीस आयुक्तालयात आणि विशेष म्हणजे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत घेतली. यामुळे शहरातील राजकारण अधिकच तापले असून या दोन्ही आयुक्तांना पुढाऱ्यांनी धारेवर धरले असल्याचं बघायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर ओमप्रकाश बकुरिया यांच्यावर तोफ डागत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आमदार धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणात उडी मारत कारवाई करण्याची मागणी केली आहे. ओमप्रकाश बकुरिया यांच्या या धोरणामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार चांगलेच अडकले आहेत. एकीकडे मग तुम्ही आणि आम्ही हे सर्वजण सक्षम नाही का, हा प्रश्न समोर येतो. आणि म्हणून मला वाटतं हे सर्व करण्याच्या आधी सर्व पदाधिकाऱ्यांना किमान माहिती जरी मिळाली असती की अशा अशा पद्धतीची मीटिंग आम्हाने आपल्या आयुक्त महापालिकेचे आयुक्त यांनी लावली, तर कदाचित आपण एखादं स्थळ वेगळं ठेवून त्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांचे ते असतील, त्यांचे पीआय असतील, त्यांना आपण विनंती केली असती की बाबा आम्हाला आता कर वसुली करायची, बरेचसे बाकीदार मोठे आहेत, आपल्याकडनं आम्हाला पोलीस बंदोबस्त द्या. आणि मला वाटतं माननीय पोलीस आयुक्तांनी सुद्धा आपली विनंती मान्य केली असते, राठोड बरोबर आहे की नाही. मला वाटतं ते करायला पाहिजे, आपल्याला अपेक्षित होत. शेवटी कुणी असला, व्यावसायिक असला, व्यापारी असला, तरीही या शहराचा नागरिक आहे. बाकी सर्वच नेते मंडळी असतात, जसं आता या ठिकाणी सर्व पदाधिकारी आहेत, विरोधी पक्ष नेता साहेब पण आहेत, पत्रकार बंधूंशी आम्ही रात्री बोलत आहे, ही पद्धत बरोबर नाही म्हणे की हे शेवटी नागरिक आपला आहे. आणि त्याच्याशी जर आपण बोललो आणि आपल्या एकदा असेल आपण सर्वजण आपण सक्षम असताना एक दहशतीच्या वातावरणाच्या खाली मला वाटतं कुठलीही काम करत असताना आपण थोडासा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं.